संगीत मराठी। मराठी इंडस्ट्री आता हटके विषयांना जास्त प्राधान्य देताना दिसते। हटके विषय असला तर मराठी प्रेक्षक ही आपोआप चित्रपटगृहाकडे वळतो, त्यामुळे असाच एक वेगळा व हटके विषय घेऊन योगायतन ग्रुप मराठी चित्रपटाची निर्मिती करत आहे। मराठीतील हा त्यांचा पहिलाच प्रयत्न आहे। नुकताच परी हुमे या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला, त्यावेळी चित्रपटाचे कलाकार, तंत्रज्ञ व अनेक मान्यवर उपस्थित होते। परी हुमे हा हटके सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येत असून एक मध्यमवर्गीय कुटुंबाचा त्यांच्या ध्येयापर्यंतचा प्रवास दाखवण्यात आला आहे। परी हुमेचे निर्माते डॉक्टर राजेंद्र प्रताप सिंग असून दिग्दर्शन रोहित शिलावंत यांचे आहे। त्याचबरोबर नंदू माधव, देविका दफ्तरदार, श्रुती निगडे, फ्लोरी सैनी या दमदार कलाकारांच्या भूमिका या चित्रपटात असून पाहूयात त्यांचे मनोगत। परी हुमे खरं तर इतकं लहानपणापासून ऐकलेलं, प्रत्येकांच्या कानावर गेलेलं, जरी हे हिंदी वाटत असेल तरी तसं ते इतकं मराठीळलेलं आहे असं आपण म्हणूया। तो शब्द आपण लहानपणापासून परी हुमे ऐकलेला आणि तसंच माझ्या मुलीचं स्वप्न या चित्रपटात दाखवलेलं आहे। एक सर्वसामान्य कुटुंब, सर्वसामान्यांच्या घरामध्ये घडणारी ही गोष्ट आहे, त्यामुळे आणि अशा व्यवसायामध्ये ती घडते की जे लोकांना माहीत नाही की जो इंडस्ट्री व्यवसाय आहे किंवा जो चित्रपट आणि सिरियल व्यवसाय आहे आणि त्याच्यामध्ये होणारं हे हॅपनिंग आहे, त्याच्यात वेळोवेळी होणारे अप अँड डाऊन्स आहेत आणि त्यात येणारी त्या मुलीला गंमत आहे। आम्हाला एक मध्यमवर्गीय म्हणून, नवरा बायको म्हणून जे काही त्या मुलीकडे बघताना आम्हाला दिसतंय आणि त्या तिच्या पॉईंट ऑफ व्ह्यून आम्हाला जग दिसतंय, ती सगळी ही गोष्ट आहे आणि ही गोष्ट प्रत्येकाच्या घराघरात इतकी जवळून जवळची वाटणारी गोष्ट आहे, त्याच्यामुळे हा चित्रपट सगळ्यांनाच आवडला। मी ह्याच्यामध्ये एका आईचं काम करते, एका 12 वर्षाच्या मुलीच्या, आणि प्रत्येक मध्यमवर्गीय सामान्य घराची काही स्वप्न असतात, आईवडिलांची स्वप्न असतात, त्या मुलीची काही स्वप्न असतात, तर तसंच या कुटुंबाचं एक स्वप्न आहे आणि ते स्वप्न पूर्ण होताना ते सुखदुःखातून जातात, त्यांच्या आयुष्यात काही गमती जमती येतात, याची ही संपूर्ण गोष्ट आहे। तर नक्की सगळ्यांना बघायला मजा येईल हा सिनेमा। मराठी सिनेसृष्टीतील अशाच गमती जमती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल संगीत मराठी। संगीत मराठी।